वावेगर येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बाल्दी यांच्या स्वखर्चातून पाईपलाईन आणि ग्रामपंचायत निधीमार्फत फ्लेवर ब्लॉक बसवण्याचे काम करण्यात येणार आहेत. या कामाचे भूमिपूजन तालुका अध्यक्ष अरुण शेड भगत व जिल्हा सरचिटणीस महेश बाल्दी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आलं. वावेघर येथे प्रभाग क्रमांक 4 येथे पाईपलाईन आणि रस्त्याच्या पेवर ब्लॉकच्या कामाचे भूमिपूजन करतेवेळी पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, शिरडोनचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, माजी सरपंच संतोष माळी, सुनील माळी, तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, वावेघर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विलास माळी, सदस्य जगन्नाथ चव्हाण, अशोक गायकर, सदस्य मनीषा राठोड, माजी सरपंच रामा माळी, महादेव कांबळे, साहेबाज कसाई, निलेश बोटे, सोनीबाई जाधव, गौरी राठोड, प्रीती चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.